सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत आज काय घडणार आहे चला बघूयात. काका तुम्हाला परत एकदा वाचून दाखवू का मी? नाही नाही नको, वाचलंय ना तू. मग नाही त्याच्यासाठी नाही, आबांना कळलं तर जीव घेतील ते. ते कळणारच आहे त्यांना. नाही नाही ते बरोबर आहे, पण पोरं बाळ आहेत मला. अरे बाबा मग त्याच्यासाठी चाललंय नाही सगळं? पण काका तुम्ही तर म्हणले होते ना मला. हा बोललो होतो पण. तुम्हाला अजून थोडा वेळ पाहिजे का? आता वेळ नाहीये. थांबा थांबा जरा एक मिनिट, मला कळतोय तुमचा पैशाचा प्रॉब्लेम आहे. नाही पैशाचं स्वांग आणता येत नाही हे बरोबरच आहे, आपण म्हणून अन्यायासमोर झुकणार आहे का तुम्ही? कवडी मोलानं तुमच्या जमिनी घेतल्या आबांनी, त्या तशाच पडून द्यायच्या त्यांच्याकडे. तुमचं तुम्हाला तरी पटतंय मनाला? नाही 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 अजिबात नाही अजिबात नाही अजिबात नाही, जमीन पाहिजे आमची आम्हाला. मग ऐका ऐका, मग आता एकच उपाय, आपल्याला पैसा उभा करावा लागेल. औ पण एवढा पैसा कसा आणणार आहे? एवढे पैसे कोण देणार आहे? घाण ठेवायला जमिनी बी नाही. ऐका ऐका, मी कंपनीत बोलतो, माझ्या मॅडमशी बोलतो, त्यांनी काही जमिनी विकत घेतलेल्या आहेत आणि काही जमिनी त्यांना विकत घ्यायची इच्छा बी आहे. आणि एकदा का आपणकडनं जमिनी सुटल्या का, ज्याला विकायचं असेल त्या जमिनी तुम्ही मॅडमना विकू शकता, आणि नसेल जरी विकायची तरी काही सक्ती नाही आमची. पण या सगळ्यामध्ये मी असेन, तुमची कुठलीही फसवणूक होणार नाही, सगळं कायदेशीररित्या होईल आणि भाव बी चांगला मिळेल, एवढंच माझं म्हणणं आहे. पण मी म्हणतो यांच्याकडून काढून त्यांना विकायची, हे काय आलं आता? मग काय करणार, आपणकडे पडू द्यायच्या जमिनी? आव्या चालल मला, तशी माझी जमीन माझ्याकडे नाहीये. आबांची माणसं कसत्यात आणि खात्यात, मला जो मदत करल त्याला मी अर्धी जमीन विकून अर्धी माझ्याकडे ठेवीन. काहीच नसल्यापेक्षा अर्धी जमीन तर राहील माझ्याकडं. आब्याचं डोकंलाही भारी चालतं ना. अरे आब्या दादा लीडर आहे तो आमचा. ऐका नाही बरोबर वाटत तुम्हाला हे? आप्पा पण आता दुसरा काही उपाय बी नाहीये ना. याला काय अर्थ आहे एकेकडून काढायची दुसऱ्याला विकायची? तो आता म्हणतोय ना की फेअर डील आहे म्हणून. फेअर डील? कसलं फेअर आणि कसलं डील देव जाणे. अभ्या मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.